नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बी एडमधील महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे विज्ञान अध्यापनशास्त्र विषयी माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नामध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे जे महत्त्वाचे असे पॉईंट आहेत ते एका एक वाक्यातसुद्धा मी घेतलेले आहेत तर ह्या वस्तुनिष्ठ जे प्रश्न आहेत ते आपण एका वाक्यातच पाहणार आहोत त्याला ऑप्शन देणार नाहीत कारण ऑप्शन देताना खूप वेळ जातो फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे की नेमकं काय आहे तर बघा जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे इंग्रजीमधील सायन्स हा शब्द बघा लक्षात असू द्या असेच प्रश्न विचारले जातात इंग्रजीमधील सायन्स हा शब्द कुठून आहे लॅटिन भाषेतील सायंटिया या शब्दापासून तयार झालेला आहे लक्षात असू द्या लॅटिन भाषेतील सायंटिया या शब्दापासून सायन्स हा शब्द इंग्रजीमध्ये तयार झालेला आहे त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे नवीन तयार केलेले तत्वे नियम सिद्धांत म्हणजे शास्त्र होय तर इथं शास्त्राची व्याख्या दिलेली आहे लक्षात असू द्या त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे विविध सचेतन व अचेतन पदार्थाचा अभ्यास म्हणजे शास्त्र होय ही सुद्धा शास्त्राची व्याख्या दिलेली आहे ऑप्शनमध्ये तुम्हाला वर व्याख्या दिलेली जाते आणि ऑप्शनमध्ये विचारलं जातं ही कशाची व्याख्या आहे तर ही कशाची शास्त्राची व्याख्या आहे त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे विविधांगी ज्ञानाची सुरक्षित सूत्रबद्ध तर्कनिष्ठ मांडणी म्हणजे विज्ञान होय अशी विज्ञानाची व्याख्या इथे केलेली आहे त्यानंतर बघा एकोणीसव्या शत शतकात शास्त्र विषयाचा अभ्यास सुरू झाला तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतो की शास्त्र या विषयाचा अभ्यास कोणत्या शतकात सुरू झाला अठराव्या एकोणीसवा विसाव्या एकवीसव्या तर एकोणीसव्या शतकात सुरू झालेला आहे त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सन अठराशे सदोतीसमध्ये प्रथम इंग्लंडमधील शाळामधून विषयाचे अध्यापन सुरू झाले शास्त्र विषयाचे अध्यापन प्रथम कुठून सुरू झाले तर इंग्लंडमधून आणि कधी सुरू झाले तर अठराशे सदोतीसमध्ये त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे दोन विषयाचा समवय साधण्याचा सर्वात प्रथम हरभाट यांनी पुरस्कार केला बघा दोन विषयाचा समवाय म्हणजे गणितामध्ये आपण कधीकधी बीजगणिताचा वापर करतो किंवा भूगोलामध्ये आपण गणिताचा वापर करतो अंतर सांगण्यासाठी वगैरे मग हा दोन विषयाचा समवय साधण्याचा सर्वात प्रथम प्रयत्न कोणी केला तर हरभाट यांनी केलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पुढचा पॉईंट जो आहे पंचवीस डिसेंबर सोळाशे बेचाळीस रोजी आयझॅक न्यूटन यांचा जन्म कुठे झाला इंग्लंडमधील उल्स थॉर्फ येथे झालेला आहे लक्षात असू द्या आयझॅक न्यूटन विज्ञानमध्ये खूप यांचं नाव आहे त्यांचा जन्म कधी झाला आणि कुठे झाला हे लक्षात असू द्या त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे आईन्स्टाईनचा जन्म चौदा मार्च अठराशे एकोणऐंशी रोजी जर्मनीमधील कुठं उल्म या गावी झालेला आहे हे पण लक्षात असू द्या आय कोणते कोणते शास्त्रज्ञ आणि त्यांचा जन्म आणि त्यांची डेट लक्षात असू द्या असेच पेपरमध्ये विचारले जातात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सात नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी तमिळनाडूमधील तुरुचिरापल्ली येथे झाला कुणाचा जन्म झालेला आहे तर तो म्हणजे रामने अंचा चापुड़ी 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 रामन यांचा जन्म झालेला आहे आणि त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रामन परिणामाचा शोध म्हणजे प्रकाशाअंतर्गत आंदोलन आंदोलनाने रेणूच्या अंतर रचनेवर कसा अवलंबून असतो हे सांगणारा शोध लावलेला आहे तो म्हणजे रामन परिणामाचा शोध म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा पुढचा जो आहे डॉक्टर सी व्ही रामन यांना एकोणीसशे चोपन्न साली भारतरत्न ही उपाधी मिळाली आहे कधी एकोणीसशे चोपन्न साली लक्षात असू द्या त्यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे डॉक्टर हो बाबा यांचा जन्म तीस ऑक्टोंबर अठराशे नव्वद रोजी मुंबईत झाला हे पण लक्षात असू द्या त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे चोपन्न साली डॉक्टर होमी बाबा यांना पद्मभूषण उपाधी देऊन सन्मानित केले लक्षात असू द्या पद्मभूषण किंवा भारतरत्न हे कोणाकोणाला भेटले हे पण लक्षात असू द्या पद्मभूषण कोणाला भेटलेले डॉक्टर होमी बाबा यांना कधी भेटलेलं आहे किंवा एकोणीसशे चोपन्नला त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एकोणीसशे छप्पनला अप्सरा ही भारतातील आशिया आणि आशिया खंडातील पहिली अणुभट्टी तुर्बे येथे आहे कुठे आहे तुर्बे येथे आहे त्या भट्टीचं नाव किंवा त्या अणुभट्टीचं नाव काय तर अप्सरा आणि कधी झाली तर एकोणीसशे छप्पनला आणि ते आशिया खंडातली आणि भारतातील पहिली अणुभट्टी आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये भारतरत्न ही उपाधी देण्यात आली साल लक्षात असू द्या आणि कुठली उपाधी दिली हे पण लक्षात असू द्या त्यानंतरचा जो मुद्दा आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना क्षेपणास्त्राचे किमयागर म्हटले जाते लक्षात असू द्या त्यांना काय म्हटले जाते त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे अध्यापन अनुभव दिल्यानंतर विद्यार्थ्यात कोणते वर्तन बदल होतील हे स्पष्ट करणारी विधाने म्हणजे अनुदेशनाची उद्दिष्टे होय यांनाच आपण काय म्हणतो तर वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे असंही म्हणलं जातं आपण मुद्दा लक्षात ठेवा अनुदेनाशी उद्दिष्टे म्हणजे काय असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे बेनझामिन ब्लूम यांनी शास्त्र अध्यापनाची उद्दिष्टे निश्चित केली आहे डॉक्टर बेन्झामिन ब्लूम यांनी काय केलं तर शास्त्राध्यापनाची उद्दिष्टे निश्चित केलेली आहे त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा वृत्ती तयार होणे म्हणजे काय वैज्ञानिक अभिवृत्ती होय लक्षात असू द्या ही व्याख्या पण लक्षात असू द्या त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे विज्ञानाच्या नियमानुसार योग्य अयोग्य ठरवून स्वीकारण्याची वृत्ती म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन होय त्यानंतरचा जो पॉइंट आहे शास्त्रीय माहितीविषयी आनंद मिळविणे म्हणजे रसग्रहण किंवा रसास्वाद होय त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे दिग्दर्शन पद्धतीमध्ये मूर्ताकडून अमूर्ताकडे किंवा प्रत्यक्षाकडून अप्रत्यक्षाकडे या तत्वाचा वापर केला जातो कोणती पद्धत दिग्दर्शन पद्धतीमध्ये त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे स्वयंशोधन पद्धती डॉक्टर एच ई अर्मस्ट्रॉंग यांनी शोधून काढली अर्मस्ट्रॉंग कशाशी संबंधित आहेत स्वयंशोधन पद्धती लक्षात सुद्धा असेच प्रश्न जोड्या लावामध्ये किंवा पेपरमध्ये एमसीक्यू स्वरूपात विचारले जातात त्यानंतरचा जो पुढचा मुद्दा तो आहे तो म्हणजे उद्गामी पद्धतीचे विशेषाकडून सामान्यकडे हे तत्त्व आहे वर आपण जसं पाहिलं तर सामान्यकडून विशेषाकडे किंवा मूर्ताकडून अमूर्ताकडे सोप्याकडून अवघडाकडे असे विविध तत्वे आहेत त्यातील उद्गामी पद्धतीचं तत्त्व आहे विशेषाकडून सामान्याकडे त्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अवगामी पद्धतीचे सामान्याकडून विशेषाकडे हे तत्त्व आहे लक्षात ठेवायचं आहे उद्गामी पद्धत विशेषाकडून सामान्याकडे अवगामी सामान्याकडून विशेषाकडे म्हणजे हे बघा हे विरुद्ध आहे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे आणि ह्या पद्धतीही लक्षात ठेवायच्या आहे त्यानंतर बघा अध्यापन प्रतिमानाचे आराखडे ब्रुस जॉईस व मार्शाविल यांनी तयार केले अध्यापन प्रतिमाने कुणी तयार केले ब्रुस जॉईस आणि मार्शाविल यांनी तयार केलेली आहे त्यानंतरचा जो मुद्दा आहे संकल्पनाप्राप्ती प्रतिमानाला संबोध साध्यता प्रतिमान असे ही म्हणतात म्हणजे संकल्पना प्राप्ती प्रतिमानालाच अजून एक नाव आहे संबोध साध्यता प्रतिमान असं त्याला म्हटलं जातं त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे समान गुणधर्म असलेल्या चेतकांचा समूह म्हणजे संबोध होय संबोधाची व्याख्या हमखास पेपरमध्ये विचारली जाते तर तुम्हाला दिलं जातं समान गुणधर्म असलेल्या चेतकाचा समूह म्हणजे डॅश डॅश होय तिथं संबोध संकल्पना संवेदना असे ऑप्शन दिलेले असतात लक्षात असू द्या समान गुणधर्म असलेल्या चेतकांचा समूह म्हणजे संबोध होय त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे संकल्पना प्राप्ती प्रतिमान जेरोम ब्रुनर यांनी मांडले आहे हे प्रतिमान कोणी मांडले जेरोम ब्रुनर यांनी मांडलेले आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे त्यानंतरचा जो पॉईंट आहे ज्ञानाकडून अज्ञानाकडे या अध्यापन सूत्रामध्ये मानसशास्त्रातील अनुभवाचे साहचर्य या सूत्राचा आधार किंवा वापर केला जातो त्यानंतरचा पॉईंट बघा अध्यापन कार्यामध्ये शिक्षक ज्या कृतीचा किंवा कार्याचा अध्यापन सफलता प्राप्त करण्यासाठी अवलंब करतो अशी कृती किंवा कार्य म्हणजे अध्यापनाच्या कृपत्या होय ही अध्यापनाच्या कृपत्याची व्याख्या दिलेली आहे त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे अध्यापनाच्या कृपत्या वापरण्याची पद्धती म्हणजे अध्यापन तंत्र होय त्यानंतर बघा शिक्षकांच्या देखरेखीखाली व मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः केलेला अभ्यास म्हणजे परवेक्षित अभ्यास होय असे पर्यवेक्षित अभ्यासाची व्याख्या दिलेली आहे त्यानंतर बघा क्रमवित अध्ययनाचे तंत्र स्किनर यांनी सांगितले आहे तर बघा क्रमवित अध्ययनाचे तंत्र कोणी सांगितले तर स्किनर यांनी सांगितलेले आहे एका विशिष्ट दिशेने विशिष्ट क्रमाने सुनियंत्रित स्वरूपात शिकवीत जाण्याच्या पद्धतीला आपण क्रमनवीद अध्ययन असं म्हणतो एका विशिष्ट दिशेने किंवा विशिष्ट क्रमाने आपण ते अध्ययन करत असतो म्हणून त्याला आपण क्रमवित अध्ययन असं म्हणत असतो त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे दोन किंवा अधिक शिक्षक आपल्या अध्यापनाचे नियोजन करून एकत्रित शिकविण्याचे काम, करता का 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 एक काम करतात त्याला सांगिक अध्यापन असे म्हणतात तुम्हाला फक्त संकल्पना लक्षात ठेवायची आहे सांगिक अध्यापन म्हणजे काय त्या शब्द ऐकला की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ह्यामध्ये दोन शिक्षक संघाने एकत्रित म्हणून काम करतात असे प्रत्येक संकल्पना जर तुम्ही लक्षात ठेवली तर पेपरमध्ये तुम्हाला ते सोडून सोपी जाईल त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चार पाच विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली एखाद्या दे विषयावर चर्चा घडून आणणे म्हणजे परिसंवाद होय अशी परिसंवादाची व्याख्या आहे त्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे साधारणतः त्र्याऐंशी टक्के ज्ञान हे डोळा या इंद्रियाकडून मिळते लक्षात असू द्या त्र्याऐंशी टक्के किंवा एट्टी थ्री पर्सेंट ज्ञान आपण कुठून घेतो डोळ्यापासून त्याचप्रमाणे अकरा टक्के ज्ञान कानामार्फत मिळते आणि सहा टक्के ज्ञान हे नाक छिप त्वचा या इंद्रियामार्फत मिळत असते हे परसेंटेज लक्षात असू द्या पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात त्यानंतरचा जो पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे टेप रेकॉर्डर रेकॉर्ड प्लेयर आकाशवाणी ही श्राव्य साधने आहेत म्हणजे बघा जे फक्त आपण कानाने ऐकतो त्याला श्राव्य साधनं म्हणते म्हणतात त्यामध्ये टेप रेकॉर्डर येतो रेकॉर्ड प्लेयर येतो आणि आकाशवाणी हे श्राव्य साधने आहेत तर फळा चित्र कृत्या तक्ते नकाशे आले घडीची चित्रे क्षणचित्रे इत्यादी का आहेत दृक्षसाधने आहेत तुम्हाला लक्ष काय ठेवायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे की श्राव्य म्हणजे फक्त ऐकू येणारे दृक म्हणजे फक्त दिसणारे किंवा पाहता येणारे तर हे सर्व साधने आहेत जसं की फळा वगैरे आपण तो फक्त पाहू शकतो ऐकू शकत नाही त्यानंतर बघा चित्रपट दूरदर्शन व्हिडिओ टेप रेकॉर्डर ही का द्रुक आहे दृकश्राव्य साधने आहेत म्हणजे हे दिसणारेही आहेत आणि ऐकू येणारेही आहेत म्हणून हे का आहेत दृकश्राव्य साधने आहेत त्यानंतर बघा कृती संशोधनाचे प्रवर्तक डॉक्टर कोरे हे आहेत लक्षात असू द्या कृती संशोधन खूप महत्त्वाचं आहे विज्ञानमध्ये आणि त्याचे प्रवर्तक कोण आहे डॉक्टर कोरे त्यानंतरचा जो पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे शिक्षकाला जाणवणाऱ्या तत्कालीन समस्या निराकरणासाठी कृती संशोधन केले जाते कृती संशोधनाचा उद्देशच हा असतो की शिक्षकाला येणाऱ्या समस्या सोडवणे त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे एसआय पद्धतीत उष्णतेचे एकक जूल आहे लक्षात असू द्या असे पण प्रश्न तुम्हाला विज्ञान विज्ञानाध्याप विचारले जातात त्यानंतर उष्णता ही कशात कॅलरी या एककात मोजतात त्यानंतर बघा तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणाला तापमापक किंवा थर्मामीटर असे म्हणतात त्यानंतर प्रकाश हे प्रकारची ऊर्जा आहे त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल हे आहे धोनीची तीव्रता आपण कशात मोजतो तर डेसिबलमध्ये त्यानंतर सेकंदाला ध्वनी हवेतून सुमारे तीनशे मीटर गतीने प्रवास करतो त्यानंतर बघा विस्थापन ही काय आहे सदिश राशि आहे विस्थापन काय आहे सदिश राशि हे अदिश नाही त्यानंतर बघा पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे विस्थापन मोजण्यासाठी मिलीमीटर सेंटीमीटर मीटर किलोमीटर ही एकके वापरले जातात त्यानंतरचा जा जो पॉइंट आहे एखादी वस्तू एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत गेली म्हणजे त्याचं काय झालं विस्थापन झालं एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हल्ली म्हणजे त्याचं विस्थापन झालेलं त्यानंतर इसवी सन अठराशे एकोणसत्तरमध्ये रशियन शास्त्रज्ञ द्विमित्री याहोनिश मँडलिकने अवर्तसारणी मँडलिक याने अवर्तसारणी तयार केली हे लक्षात असू द्या त्यानंतर मूलद्रव्याचे आठ स्तंभ असून त्यांना आपण काय म्हणतो गण असं म्हणतो त्यांनी काय केलं मूलद्रव्याचे आठ स्तंभ उभारले त्याला आपण गण असं म्हणतो आणि अवर्तसारणीत सात आडव्या ओळी म्हणजे अशा ओळी त्यांना आपण अवरत्ने असं म्हणतो आणि ज्या उभ्या ओळी आहेत त्याला आपण गण असं म्हणतो हे लक्षात असू द्या त्यानंतर बघा रेणूमध्ये रासायनिक आकर्षणामुळे अणु एकत्र राहतात या परस्पर आकर्षणाला आपण रासायनिक बंद असे म्हणतो त्यानंतर बघा अणुने अथवा अणुसुमूहाने इलेक्ट्रॉन गमवण्याच्या क्रियेला ऑक्सिडेशन असे म्हणतात हे पण मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रासायनिक बंध कशाला म्हटले जाते किंवा ऑक्सिडेशन ही क्रिया कशा प्रकारे होते हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अणू हा प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन या तिन्ही प्रकारच्या कणांनी बनलेला आहे अणुची कि अणु कसा बनला आहे तर प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन या तीनही कणांनी बनलेला आहे त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे प्रोटॉन हे धनविद्युत भारित असतात प्रोटॉन कसे असतात त्याच्यावर धनविद्युत भार असतो त्यानंतर इलेक्ट्रॉन हे काय आहे तर ऋण विद्युवरील विद्युत भारीत असतात इलेक्ट्रॉन कसे असतात पूर्ण विद्युत असतात तर न्यूट्रॉन हे कसे असतात विद्युत प्रभार रहित असतात म्हणजे त्याच्यावर कुठलाच विद्युत प्रभार नसतो त्यानंतर बघा त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे कोणतेही कार्य करण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणत असतो तर ऊर्जा असे म्हणत असतो त्यानंतरचा जो मुद्दा आहे ते म्हणजे ऊर्जा ही कशी आहे अधिश आणि भौतिक राशी आहे लक्षात असू द्या अधिश आणि भौतिक राशी आहे तर गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेला आपण काय म्हणतो गतीज ऊर्जा असं म्हणतो त्यानंतर गतीज ऊर्जा ही वस्तुमानाच्या समप्रमाणात व वेगाच्या वर्गाच्या समप्रमाणात असते त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा आकारामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते त्याला आपण स्थितीच ऊर्जा असे म्हणतो लक्षात ठेवा गतीची ऊर्जा म्हणजे काय स्थितीच ऊर्जा म्हणजे काय त्यानंतरचा बघा त्यानंतर बघा काही पेपरमध्ये आलेले प्रश्न आहेत ते प्रश्न मी इथे घेतलेले आहेत तर बघा पहिला प्रश्न आहे डॅश डॅश हे शास्त्र अध्यापनाचे उद्दिष्ट नाही तर इथं बघा ऑप्शन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे समस्या निराकरण कौशल्य विकसित करणे सामाजिक व नैतिक मूल्य सचविणे आणि ड आहे विद्यार्थ्यांना साक्षर बनविणे तर शास्त्रीय अध्यापनाचं हे उद्दिष्ट नाही की विद्यार्थ्यांना फक्त साक्षर बनविणे त्यानंतरचा जो पॉईंट आहे किंवा प्रश्न आहे विद्यार्थी तक्त्याचे निरीक्षण करून निष्कर्ष काढतो हे स्पष्टीकरण या उद्दिष्टाशी निगडीत आहे तर हे कोणत्या स्पष्टीकरणाशी किंवा कुठल्या उद्दिष्टाशी निगडीत आहे तर कौशल्य या उद्दिष्टाशी निगडीत आहे त्यानंतरचा जो प्रश्न आहे कृतीद्वारे शिका हे या अध्यापना पद्धतीचे तत्त्व आहे तर बघा कृतीद्वारे शिका हे अध्यापन पद्धती प्रकल्प अध्यापन पद्धतीचं हे तत्व आपल्याला किंवा नाही विचारले सॉरी इथं कृतीद्वारे शिका हे या अध्यापन पद्धतीचे तत्व नाही तर प्रायोगिक पद्धती संशोधन पद्धती आणि दिग्दर्शन पद्धती हे यांचे तत्व आहेत पण प्रकल्प पद्धती हे याचं तत्व नाही अशा प्रकारे आपण महत्त्वाचे असे पॉईंट मी या लेक्चरमध्ये घेतलेले ले आहे त्याचप्रमाणे जे राहिलेले पॉईंट आहेत ते थोडेसेच आहे ते मी पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद